लोकांना गोरगरीब माणसाला कशी सेवा मिळेल, लोकांच्यात कसं आधार, लोकांना आधाराची गरज आहे, लोकांना एक आधार देण्याची गरज आहे, यामध्ये कुणी माझं म्हणणं राजकारण खरंच करू नये. शेवटी तुम्ही आता सगळे पत्रकार आहात, तुम्ही खूप जाणते आहात, तुम्ही खरं मला माझं काय म्हणणं आहे हे मला तुम्ही प्रश्न विचार त्यांना विचारायला पाहिजे होतं की लसीकरण जे लसीकरणाचं अलॉटमेंट होतं ते कोण करतं, रेमडिसिव्हिरचं अलॉटमेंट करतं ते केंद्र करतं का राज्य करतं, तुम्ही त्यांना विचारलं असतं तर खरंच त्यांना उत्तर त्यांना मिळालं असतं. आणि शेवटी कोर्टामध्ये जायला शेवटी लोकशाहीला प्रत्येकाला त्याला काही कोणाला दुमत नाही. पण बाबांना माझी विनंती आहे सगळ्यांना की त्यामध्ये कुणी कृपा करून राजकारण आणू नये. आणि शेवटी सोलापूर जिल्ह्याला ग्रामीण भागाला जेवढी आपल्याला लस ज्यादा मिळेल, जेवढं रेमडिसिव्हिर इंजेक्शन जास्त मिळेल, जेवढं ऑक्सिजनची आपली गरज आहे त्या गरजेपेक्षा आपल्याला जेवढं ऑक्सिजन मिळेल कुठल्या कोणाला नको वाटते. आणि त्या बाबतीत माझं म्हणणे आपले खासदार आदरणीय खासदार आपले महाराज असतील, आदरणीय ह्या भागाचे जेवढे खासदार असतील त्यांना आपण विनंती आपण सगळेच मी नाही विनंती करू त्यांना की जेणेकरून आपल्या महाराष्ट्राला लस कधी जास्त कशी जास्त मिळेल. खरं तर हा विषय कधी आला हे जर आपण पहिल्यांदा लस जर आपण भारतात वापरली असती निर्यात केली नसती तर प्रश्न आलाच नसता. पण ठीक आहे, त्यात आपल्याला राजकारण करायचं नाही. रेमडेसिव्हिरच्या इंजेक्शनच्या बाबतीत सुद्धा आपण आपल्या सगळ्यांना माहिती की महाराष्ट्रात आपण इंजेक्शनच्या बाबतीत आपण उत्पादक कंपन्यांना जर आपण डायरेक्ट महाराष्ट्रातून आपण घेत होतो पण त्या केंद्र सरकारने सांगितलं की आम्ही सांगितल्याप्रमाणे अलॉटमेंट करायची, त्यामुळे ठीक आहे आपल्याला त्यात पण जायचं नाही. ऑक्सिजनच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती. मला त्यांना विनंती करायची ही सगळी ज्येष्ठ मंडळी राजकारणात यांचे खूप ह्या लोकांनी उन्हाळे पावसाळे पाहिलेत, त्यांचं उलट ह्या कामी आपल्याला सात सहकार्य उलटं लागल दिल्लीच्या लेवलला असू द्या किंवा हे काही माजी मंत्री खूप त्यांचा सगळ्यांचा अभ्यास आहे त्या सर्वांनी या कामी सगळ्यांना आपण मदत करावी. मी त्यांच्याबरोबर येईल, मी त्यांच्याबरोबर हे करते. शेवटी सोलापूरसाठी जे काय करता येईल त्यांना जे वाटतं किंवा त्यांना जे वाटतं उलटं ह्या काळात लोकांना माझं म्हणणं की राजकारण करायची वेळ नाही. ह्या काळात ज्या ग्रामीण भागाने आपल्याला निवडून दिलं, आपल्याला खासदार केलं, आमदार केलं, नगरसेवक केलं किंवा सभापती केलं, त्या भागातल्या लोकांना घरोघरी जाऊन माझ्या तालुक्यामध्ये मी किती कोविड सेंटर चालू केली, माझ्या तालुक्यामध्ये माझ्या मी किती लोकांना बेड उपलब्ध करून दिले, मी किती लोकांना तिथून त्यामध्ये जेवणाची माझी सोय केली, किती लोकांचं ज्या माझ्या भागामध्ये ज्या लोकांचे मृत्यू झाले किंवा जे पॉझिटिव्ह जे रुग्ण झाले त्या कोविड सेंटरमध्ये मी किती जाऊन आज सेंटरमध्ये जाऊन त्या लोकांना किती आधार दिला पाहिजे, त्या लोकांना सांगितलं पाहिजे तुम्ही घाबरू नका आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.